नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण एग बिर्याणी। तर बघू शकता किती मोकळी अशी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। एक एक दाना सुट्टा पडलेला आहे, जरासुद्धा चिकट नाही आणि स्वादसुद्धा खूपच सुंदर असा आलेला आहे। तर अशी बिर्याणी आपण झटकीपट कुकरमध्ये कशी बनवायची ती आज ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। सर्वप्रथम एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यात मोठी दोन पळी तेल गरम करून घेतलेले आहेत। त्याच्यात आपण खडे मसाले आहेत हे टाकून घेऊ। त्याच्यात घेतले तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, चक्रीफूल, नागकेसर। आता त्याला आपण व्यवस्थित तेलात परतून घेऊ। छान आपले मसाले परतून झालेले आहेत। त्याच्यात आपण उभा चिरलेला एक कांदा आहे तो टाकून घेऊ आणि कांद्यालासुद्धा आपण व्यवस्थित 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे। कांदा छान नरम होस्तपर्यंत आपल्याला परतायचा आहे। तर आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता। आता एक टमाटर कापून घेतला होता बारीक, तो टाकून घेऊ। आपण 2 माणसाला पुरेल तेवढी बिर्याणी बनवणार आहोत। टमाटरसुद्धा छान असं आपण तेलात 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची। त्यातच 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या, त्यासुद्धा टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा आपण टमाटरसोबत छान भाजून घ्यायचे आहेत। आता छान टमाटर नरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात मसाले करून घेऊ। आपल्या आवडीनुसार आपण किती तिखट घाता। लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा धना पावडर जिरा, 1/2 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेतला आहे। आणि मसाले भाजताना गॅस कमीच ठेवायचा, स्लोमध्येच आपण मसाले भाजायचे आहेत। त्याच्यात 1/2 वाटी आपण दही घेणार आहे। दह्याला व्यवस्थित आपण हलवत राहायचं आहे। जर आपल्याला जमत नसेल तर आपण गॅस बंद करून नंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गॅस कमी करून व्यवस्थित असं हलवत मसाल्यामध्ये दही मिक्स करायचं, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकता कसं तेल सुटलं आहे दह्यालासुद्धा। आता जी आपण 3 अंडी घेतलेली आहेत उकडून, ती ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आपल्याला जास्त हवी असेल तर आपण जास्त अंडी घेऊ शकता। आता व्यवस्थित 3 ते 4 मिनटं आपण मसाल्यासोबत अंडी भाजून घ्यायची आहेत। छान अंडी आपली भाजली गेलेली आहेत। आणि गॅस कमीच ठेवायचा ह्या टायमालासुद्धा, जास्त फास्ट करायचं नाही। त्याच्यात आपण थोडासा तळलेला कांदा आहे तो टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि तिलासुद्धा अंड्यासोबत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ।
छान असा मसाला आपला अंड्यासोबत भाजला गेलेला आहे, बघू शकता। आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता व्यवस्थित अंडी मिक्स झालेली आहेत, आपण त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेऊ। कारण ह्याच ग्लासाने मापून आपण तांदूळ घेतलेले आहेत बासमती आणि त्याला अर्धा तास अगोदर भिजत ठेवले होते। ते तांदूळसुद्धा आपण टाकून घेऊ। असे तांदूळ सर्व बाजूला टाकून घ्यायचे आहेत कारण आता आपण हलवायचं नाही जरासुद्धा। आता त्याच्यावर तळलेला कांदा आहे तो टाकून घेऊ। त्याच्यावरच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर आणि पुदिना मिक्स आहे आणि आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्यासुद्धा आपण ह्याच्यावर छान व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत, लांब लांब ठेवायच्या। त्याच्यावर थोडासा अजून कांदा टाकून घेऊ। आता कुकर बंद करून आपण एक शिटी करायची, फक्त एकच शिटी करायची आणि गॅस बंद करायचा आणि जेव्हा थंड होईल कुकर तेव्हा सर्व करायचा। खूपच छान अशी बिर्याणी आपली बनून रेडी होते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।